वाडा एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज अत्यंत गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा. कचऱ्याची समस्या हा न सुटणारा प्रश्न आहे. वाढती लोकसंख्या आणि बदललेली जीवनशैली यामुळे कचऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट होते आणि या गंभीर समस्येमुळे आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होते आणि त्याच्यावर उपाय म्हणून त्याचे विघटन कसे कराल, ओला सुका कचरा कसा वेगळा कराल हे आपल्या समोर आज वाड्यातला प्रथम नागरिक महिला आपल्या समोर उपस्थित आहेत. मॅडम आपली ओळख आपण करून द्या. नमस्कार, मी सोनिया राजेंद्र बंडे. मी आता तुम्हाला ओला आणि सुका कचरा याचं व्यवस्थापन आणि त्याच्यामुळे झाडांना होणारा फायदा म्हणजे आपल्याकडे होणारं प्रदूषण पण टाळता येईल आणि थोडंसं म्हणजे असं की ओला कचरा जो घराबाहेर जातोय तो जाणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कचऱ्यापासून सुटकारा थोडाफार तरी होणार आणि ते करावं लोकांनी दुसऱ्या असं माझं स्वतःचं मत आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन घराच्या बाहेर माझ्या घरातून ओला कचरा आणि सुका कचरा जात नाही. 8 दिवसांनी 1 हा टब हा स्क्रूड्रायव्हर हा गरम करून ह्याला सगळीकडून होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही जाळी हे तुटलेल्या कुंड्या माठाचे तुकडे त्यांचे ते खाली सगळे थर पूर्ण एक थर द्यायचा आहे. त्यावर ही अशी असलेली जाळी किंवा पत्र्याची जाळी तारेची जाळी चालेल. ही पूर्ण ह्याच्यावर ठेवायचे जेणेकरून तो वरचा कचरा खाली बसणार नाही, घट्ट त्या कचऱ्याला हवा लागेल. ती चांगल्या प्रकारे खत निर्मिती होईल. त्याच्यामध्ये तुम्ही काही ओले भाजीपाल्याचे देठ, आता हा मी कोबीचा पाला आहे तो टाकते, तुम्ही काहीही टाकू शकता. लसणाच्या पाकळ्या कांद्याच्या पाकळ्या ही सालं येतात ती शक्यतो बारीक करून टाका. घट्ट करून टाकलात तर जरा वेळ लागेल खत निर्मितीला. आपले निर्माल्य पूजेची आपण करतो ते हारांचे तुकडे ते सगळं टाकू शकता. ह्या लसणाच्या पाकळ्यांचे सालपट आहेत ते तुम्ही वापरू शकता. हे चिंचेच आहे बाहेरची तेही तुम्ही वापरू शकता. ह्या कांद्याच्या साली आहेत पण मी त्याचा नंतर तुम्हाला दुसरा एक उपाय उपयोग सांगेन. हे एवढं तुम्ही भरू शकता बकेट आणि ती 3-4 दिवसांनी पूर्ण हे खाली वरती करायचंय जेणेकरून त्याला हवा लागली पाहिजे. तुम्ही हाताने फिरवा, एखादी काठी ठेवा चालेल जेणेकरून त्याला हवा लागून ते सुकत राहील. आणि हेच आता मी तिकडे तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दाखवते. 6 महिन्यापासून जमा केलेलं ओल्या कचऱ्यापासून बनवलेला डस्टबिन दुसरा. ही 6 महिन्यापासून भरलेली बकेट अजून भरली नाहीये. ती कशी भरायची हे मी आता तुम्हाला दाखवते. ज्याच्यात तुम्ही बघू शकता अंड्याची टरफल आहेत, हिरव्या भाज्यांचे देठ आहेत, शेंगटांच्या शेंगांचे सुद्धा आहेत, कांद्याचे आहेत, टरफल आहेत, हे मक्याच्या कणसाची आहेत, चहा पावडरची पावडर धुवून टाकायला लागेल नाहीतर जेणेकरून त्याच्यात किडे होतील. हे तुम्ही बघू शकता हे 3-4 दिवसांनी मी खाली वरती केल्याने हे खाली आता हे वरच आहे, खाली तुम्ही बघू शकता खत तयार झालेलं आहे.
आणि इथे तुम्हाला कुठेही किडे झालेले दिसत नाहीयेत आणि वासही येत नाहीये. हे फक्त 3-4 दिवसांनी एकदा खाली वरती करणं गरजेचं आहे. आता मी हा डस्टबिन तुम्हाला ह्या सुका कचरा ह्याच्यात भरून दाखवते. आणि हा कुठल्याही प्रकारचा ह्याला वास येणार नाही. तुम्ही येऊन हे बघू शकता की कुठल्याही प्रकारचे किडे किंवा केंबरी चिलटक नाहीयेत. आणि हे पूर्ण हे खाली वरती केलं जाईल जेणेकरून ते खत होण्यासाठी मदत व्हावी. तुम्ही एखादी तार लोखंडाची काठी ठेवू शकता आणि हे खाली वरती केलं जाईल त्याचे ते आणि चुकून एखाद्या वेळी झाली जर ओलं झालं अति ओलं झालं तर थोडीशी माती वरतून टाका तर ती माती शोषून घेईल त्यातले एक्स्ट्रावालं पाणी जास्तीचं पाणी. तयार केलं चुकून पाणी जास्त झालं तुम्हाला असं वाटलं की कचरा ओला होतोय तर तुम्ही वडापाव खाल्लेले कागद किंवा किराणा सामानातून आलेले कागद ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. त्याचं पण विघटन होऊन ते खतामध्येच वापरलं जाईल. आणि कुठलीही घाण नाहीये तुम्ही बघू शकता पूर्ण सुक आहे ते. हा सुका झाडाचं पान ते पण ओला पाणी खतातलं शोषून घेणार खतासाठी उपयोगी होणार जेणेकरून तुम्हाला जास्त ओलंही होणार नाही. हे तुम्ही बघू शकता ह्याला होल पाडलेले आहेत सगळे सगळीकडून. आणि ही जवळजवळ ही एक बालदी भरायला माझ्याकडे 6 महिने ते 8 महिने जातात. ती लवकर भरली जाते म्हणजे 7 ते 8 महिने माझ्या घरातला कचरा बाहेर जात नाही. गेला तरी तो खूप कमी जातो. आणि हे खत मी झाडांसाठी वापरते. माझ्या चाललेलं खत आहे हे. जवळजवळ सगळं बनायला 6 ते 8 महिने लागलेले आहे. ते ओल्या कचऱ्याचं ऊन असेल तर तुम्ही पसरवून ठेवा. आणि चांगलं चहाच्या पावडरी सारखं दाणेदार खत तयार होणार. आणि ते ह्या चांगलीने चाळून तुम्ही झाडांसाठी वापरू शकता. हे खत आहे तुम्ही बघू शकता मातीच्या पूर्ण सुक माती सारखंच. आणि ते तुम्ही वापरू शकता तुमच्या झाडांसाठी शेतीसाठी. सेंद्रिय शेती ज्यांना करायची आहे किंवा सेंद्रिय झाडं करायचे बाहेरचं खत आणण्यापेक्षा हे खत माझी झाडं बघू शकता तुम्ही ह्या खतावर आहेत. आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे खत फास्ट बनत नाहीये तर तुम्ही जे पहिल्या खत जे चाललेलं आहे त्याचे थोडी थोडी खतातलं खता हे जे नवीन बनवणारं खत आहे त्याच्यातच ते मधल्या मधल्या थरामध्ये टाकायचं आहे की जेणेकरून त्या पहिल्या डीकंपोस्ट ते तुमचं दुसरं खत लवकर बनेल. आणि मधल्या मधल्या खतात तुम्ही मधलीमध्ये जेव्हा थर द्याल तेव्हा तेव्हा ते हे खत त्याच्यात टाकत जायचं थोडं थोडं चिमूटभर एक मूट की तुमचं खत लवकर बनेल. हे जे ओलं नवीन बनवताय ते तुमचं खत लवकर बनलं जाईल.
आणि हे मी मगाशी सांगितलं तसं की कांद्याच्या सुक्या साली त्या ओल्या करून ठेवायच्या एक दिवस, आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी झाडांना घालायचंय. तुमची फुलझाडं असतील तर ती तुमची फुलाची साईज पण मोठी होईल आणि ते चांगल्या प्रकारे कलर किंवा काही त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणार त्या खतामुळे, कांद्याच्या पाण्यामुळे. आणि ते पाणी तुम्ही थोडंसं दुसरं पाणी मिक्स करून झाडांना द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी लगेच, की जेणेकरून त्या कांद्याच्या साली कुजल्या नाही पाहिजे. आणि उरलेल्या साली तुम्ही सरळ, जे उरलेलं ओल्या साली असतील ते तुम्ही खतात टाकून द्या. आणि त्या ओल्या सालीपासून झालेलं खत ते पण तुम्हाला त्या खतामध्ये, ते तुमचा कचरा घराच्या तोही बाहेर जाणार नाही. भरलेली बाटली आहे आणि ह्या झाकणाला एक होल पाडून त्याच्यातून सुतळ घातली आतमध्ये, पूर्ण पाण्यात भिजेल अशी घालायची आहे. पाण्याने बाटली भरा, झाकण लावा. सुतळ पूर्ण भिजली गेली पाहिजे. झाडांच्या ह्या अशा बाटल्या ठेवून ही सुतळ या प्रकारे झाडांच्या एक खड्डा लाईटली थोडासा खड्डा मारून ही ठेवा. 15 दिवस तुम्हाला जवळजवळ ही अशी बाटली ठेवली तर 15 दिवस तुम्ही कुठेही बाहेर गेलात तर ते ओल थोडं थोडं पाणी झाड खेचून घेत राहणार आणि तुम्हाला झाडांसाठी उपयुक्त, म्हणजे झाडं सुकली जाणार नाहीत 15 दिवस, ते पूर्ण पाणी त्या सुतळीमार्फत घेतलं जाणार. हे 15 दिवसाचं तुम्ही असं विचार कराल की आता जायचंय गावाला कसं जाणार, तर तुम्ही ते त्या तसं जर केलं हे सुतळी एकामधून दोन घातलात तर दोन झाडांसाठी उपयोग होणार आणि ती झाडं तुमची 15 दिवस सुकणार नाही. मी राहणार वाडा शहरातील शास्त्रीनगरमध्ये. ओल्या कचऱ्यापासून आणि सुक्या कचऱ्यापासून केलेलं व्यवस्थापनापासून खत निर्मिती केली आहे आणि ती तुम्ही माझ्याकडे येऊन पाहू शकता की झाडं माझी, ते मी वापरली आहे आणि सगळी झाडं माझी हिरवीगार आहेत. आणि आता ती कंस, मक्याची कंस आलेली होती त्याच्यापासून आलेली त्याची बाहेरची सालं ती सगळ्या कुंड्यांमध्ये ठेवून गरमीपासून त्यांचं संरक्षणासाठी ठेवलेली आहेत. पाणी पण कमी लागेल, गरमी सुरू झाली आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता ह्या 20 फुटाच्या जागेत मी किती झाडं, जवळजवळ 40 ते 50 कुंड्या माझ्याकडे आहेत. आणि आता त्याला फुलंही येत आहेत चांगल्या प्रकारे, कारण हे खत बनवलं आहे ते पण चांगल्या प्रतीचं खत आहे. कोणीही तुम्ही वापरून बघू शकता की ते किती चांगल्या प्रकारे झाडं होत आहेत त्याच्यापासून. आणि ज्यांची झाडं, मी तर वरती फर्स्ट फ्लोअरला राहते, जे लोक जमिनीवर राहत आहेत ज्यांच्या बाजूला की मातीमध्ये खड्डे मारून तुम्ही खत बनवू शकता की ते बकेटमध्ये बनवायची गरज लागणार नाही. मस्तपैकी मातीत मोठा खड्डा मारून त्याच्यात ते ओलं आणि सुकं मिक्स करून तुम्ही खत बनवू शकता आणि ते वापरू शकता तुमच्या झाडांना. म्हणजे मोठ्या सोसायट्यात आता आपल्या वाड्या शहरात होणारी कचऱ्याची समस्या त्यापासून आपण सुटका करू शकतो. म्हणजे कमीत कमी प्रयत्न तर करून बघायला काही हरकत नाही आहे की मोठ्या सोसायटी आहेत 3-3 मजल्याच्या, त्या लोकांनी हे करावं की त्यापासून त्यांचं स्वतःचं खाली पार्किंगमध्ये असलेलं लॉन ते बनवू शकतात, गच्चीवर चांगली फुलबाग बनवू शकतात आणि कचरा खूप कमी प्रमाणात त्याच्यापासून होईल. कारण तो कचराच जर बाहेर गेला नाही, आपण जर ती बाग फुलवली तर तो खूप चांगल्या प्रकारे आपण आपलं कुठलंही फंक्शन असेल तरी ते चांगलं लॉनवर होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. कुणीही आम्हाला सोसायटीने बोलवावं हे प्रात्यक्षिकासाठी की मी ते देऊ शकेन आणि ते लोक त्यांची सोसायटीमध्ये खूप चांगला हिरवेगारपणा ठेवू शकतात. आता दुसरं असं की आपण जे पाल्याभाज्या धुतो, तांदूळ धुतो, डाळी धुतो, त्याचंही पाणी तुम्ही एका बालदीमध्ये साठवून ठेवायचं, ते झाडांना घाला की ते पाणी, जेणेकरून तुम्हाला पाणी
चांगलं पाणी नाही वापरता हे तुम्ही पाणी वापरून ते पण खत म्हणून वापरू शकता की झाडं तुमची खूप चांगल्या प्रकारे मासे धुतलेले पाणी मटण धुतलेलं पाणी ते तुम्ही झाडांसाठी वापरू शकता. त्याने खूप चांगल्या प्रकारे झाडांची ग्रोथ चांगली होते. ते तुम्ही बघू शकता की मी ही स्वतः ते झाडांना घालतीये. माझी झाडांना आता ऑलरेडी फुलं आलेली आहेत. एक वर्षापासून असलेला सोनचाफा ह्या खतामुळे आता त्याला कळ्या येत आहेत की ते चांगल्या प्रकारे खत घातल्यामुळे त्याला आता 3 कळ्या आलेल्या आहेत आणि तेही हिरवंगार आहे. का मी 2 वर्षात एक कलम आणून दुसरी कलम आणून ते झालं नाही. ते खतामुळे माझं चांगलं झालेलं आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे मी 6 ते 8 महिने हे खत आणि वेळ पण लागत नाही आहे की तुम्ही बोलाल हा त्या खतासाठी आम्हाला वेळ लागेल ते करायचं नाही. फक्त तुम्ही जो डस्टबिनमध्ये कचरा टाकणार तोच बाहेर येऊन तुम्हाला बकेटमध्ये जमा करायचा आहे आणि 2 ते 3 दिवसाने फक्त त्याच्यामध्ये काठी किंवा तुम्ही हाताने फिरवू शकता काठीने फिरवू शकता वरखाली करू शकता आणि ते चांगल्या प्रकारे खत तुम्ही बघू शकता येऊन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा. तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या अनेक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.